नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे? आय होप बाप्पांच्या कृपेने तुम्ही सगळे मजेत आणि आनंदित असाल। तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की आम्ही जस्टच इथे गोव्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता घरी पोहोचलेलो आहोत। तर घरी पोहोचल्यानंतर आधी मी सगळ्यात अगोदर जाऊन आंघोळ करून फ्रेश होऊन आलेली आहे। कारण कसं असतं का की आपण जरी आपण एसीमधून म्हणजे एसी गाडीमधून जरी आलो तरी प्रवासाचा कंटाळा हा येतोच, तर त्यामुळे मी आधी जाऊन फ्रेश होऊन आलेली आहे। आणि आत्ता म्हणजे कामाला लागायला मला थोडासा फ्रेशनेस येईल। तर त्यासाठी आता हे पहा, इथे सगळी बॅगा पसारा, इकडे मागे पसारा वगैरे सगळा असाच पडलेला आहे। तर आता एकदा फ्रेश झाल्यानंतर ही कामे थोडीशी फटाफट होतील। तर सगळ्यात अगोदर जाऊन मी आता किचनचा अगोदर ओटा स्वच्छ करणार आहे आणि त्यानंतर म्हणजे कसं जरी आपण तिथं काय वापरलेलं नसला तरी पण तिथे धूळ वगैरे पडलेलीच असते आणि त्यामुळे आता मी आधी तो स्वच्छ करणार। म्हणजे काही थोडंफार आपल्याला जेवण बनवायला ते बरं होईल आणि बाकीची भांडी वगैरे जी वापरतली आहे तीसुद्धा मी स्वच्छ घासून धुऊन घेते। तर ते आता म्हणजे आजचा दिवस हा सगळा त्यातच जाणार आहे। आणि त्याचबरोबर गट्टूचं म्हणजे स्कूलमधलं असाइनमेंट दोन पेंडिंग आहेत। कारण कसं झालं की गावी जाताना म्हणजे आदल्या दिवशीच त्याने दिलं होतं तर आम्ही दुसऱ्या दिवशी लगेचच पुण्याला गेलो, तर त्यामुळे म्हणजे ते असाइनमेंट करणं आमचं राहून गेलं तर वेळच नाही मिळाला ॲक्च्युली। तर प्रदितीनं तरी त्या दिवशी रात्री केलेलं होतं पण अजून गट्टूचे दोन बाकी आहेत, एक बनवून गेले होते मी, तर ते सुद्धा आज कम्प्लीट करावं लागेल कारण उद्या ते सबमिट करायचं आहे। आणि तर त्याचबरोबर आता म्हणजे आता घरातली ती जी भाजी वगैरे ते काय म्हणजे मी कसं गावी जाताना कधीही ते सगळं संपूर्णच गेलेले असते तर त्यामुळं भाज्या वगैरे सगळ्या आणाव्या लागतील। आणि त्याचबरोबर सामानसुद्धा काही संपलेलं आहे, काही आणायचं आहे तर ते सुद्धा बघावं लागेल। तर एकूण म्हणजे हा सगळा दिवस हा पूर्ण कामात बिझी असणार आहे। तर चला आता मी लागते कामाला, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत रहा। तर चला, तर आता इथे बघा मी सगळी म्हणजे जी काही म्हणजे रेग्युलर जी वापरातली भांडी किंवा डबे आहेत तर ते मी रिकामी करून घेतलेले आहेत। तर कसं असतं की म्हणजे जेव्हा कधी आपण कुठेही गावाला जाण्याचं आपलं प्लॅनिंग माहिती असतं आधीच, तर जाण्यापूर्वी आपल्या डब्यामध्ये कमीत कमी सामान शिल्लक राहील याची खबरदारी घ्यायची। म्हणजे काय तर सामान अगदी म्हणजे जितकं हवं आहे तितकंच अगदी मोजकंच भरायचं, म्हणजे जास्त शिल्लक राहणार नाही आणि आल्यानंतर जरी ते सामान थोडंसं खराब झालं असेल तरी आपल्याला ते वाईट वाटणार नाही। तर आता सगळे डबे अशा प्रकारे म्हणजे सामान त्यामध्ये कमी शिल्लक होतं तर त्यामुळे सगळं रिकामं करून आता मी हे घासून स्वच्छ पुसून घेणार आहे। तर आता ही सगळे घासून झाल्यानंतर ही फक्त मी एका कापडावर किंवा बेडशीटवर फालती घालते आणि तेव्हाच लगेचच अगदी हलक्या म्हणजे वरचेवरच एका सुती कापडाने ते पुसून घेते। म्हणजे काय होतं जरी आपण भांडी पालती घातली तरी पण त्या डब्यावर किंवा भांड्यांवर असं पाण्याचे डाग राहतात तर ते असं पुसल्यामुळे राहणार नाहीत। आणि आता सध्या तरी बाहेर पाऊस चालू आहे तर त्यामुळे मी इथे सगळे डबे जे आहेत आत फॅनखाली सुकवणार आहे। तर आता वन बाय वन असे सगळे जी काही स्टीलची भांडी आहे तर ती सगळी आज मी स्वच्छ करून घेणार आणि जी राहिलेली म्हणजे थोडीफार प्लॅस्टिकची भांडी आहेत तसंही माझ्याकडे प्लॅस्टिकचे डबे किंवा अगदी मोजकेच आहेत तर ते मी नंतर साफ करेन। तर आधी आज स्टीलचं सगळं संपून घेते। तर अशा प्रकारे सगळे थोडेसे पुसले की मग मी सगळे फॅनखाली असेच ठेवून देणार, म्हणजे आपले बाकीचे कामं होईपर्यंत हे पूर्ण सुकतील। आणि आता पूर्णपणे सगळे डबे सुकलेले आहेत आणि आता सर जे काही सामान मी आणलेलं आहे जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेव्हा कधी मी कोल्हापूर किंवा पुण्याला जाते तर तिथून मी डीमार्टचं सामान हे नक्की घेऊन येतेच, म्हणजे 2 ते 3 महिने पुरेल इतकं तरी सामान मी आणलेलं असतं कारण इथल्या आणि ते डीमार्टच्या किमतीत खूप सारा फरक आहे, त्यामुळे थोडीफार का होईना म्हणजे ॲटलिस्ट आपलं गेलेले जे ट्रॅव्हलचे चार्जेस असतात ते तरी माझे त्यामधून निघतात। त्याचबरोबर आता हे सामानाबरोबरच आईनंसुद्धा थोडं काय काय म्हणजे खाण्यासाठी करून दिलेलं असतं तेसुद्धा सगळेच म्हणजे मी आता डब्यामध्ये काढून ठेवणार। आणि कसं आहे बघा की डबे वगैरे सगळे स्वच्छ घासलेले असले ना तर त्यामध्ये सामान भरायलासुद्धा खूप मजा येते। आणि नेहमीप्रमाणे हे डबे वगैरे सगळे भरून ठेवताना मुलांची आणि स्पेशली गट्टूची तरी खूप साथ असतेच मला।
तर आता महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे गट्टूचे असाइनमेंट पूर्ण करायचं. तर दोन असाइनमेंट आहे, तर आता ऑलरेडी रात्र झालेली आहे आणि सगळं जेवण वगैरे मी झाल्यानंतर तर असाइनमेंट करायला बसलेली आहे. तर बघणार आज तरी मला वाटतं ते म्हणजे ह्या असाइनमेंटला खूप वेळ लागणार आहे, तर त्यामुळे आता फक्त एकच होईल आणि एक जे आहे ते मग परवा दिवशी त्याला मी बनवून देईन. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मुलांचं हे असाइनमेंट असतं, पण आपल्याला ते पूर्ण त्याची तयारी करावी लागते. पण मी कसं आहे शक्यतो जितकं त्याला शक्य होईल त्याच्या हातूनच करून घेते, फक्त त्याला जे जमत नाही तितकंच मी त्याला हेल्प करते. आणि आपल्यावेळी कसं होतं बघा, त्यावेळेस फासले असाइनमेंट वगैरे काहीच नसायचे, फक्त एक गृहपाठ असायचा, तो फक्त ते पण बघून लिहिणे, चांगल्या अक्षरात लिहिणे इतकंच असायचं. तेवढं केलं की झालं आपलं काम. पण आत्ता इतके वेगवेगळे असाइनमेंट ॲक्टिव्हिटीज असतात मुलांचे की, आणि कसं आहे आताची मुलंसुद्धा इतकी शार्पच असतात, तर त्यामुळे त्यांनासुद्धा काहीच नाही वाटत त्याचं. हे पहा आता गट्टूचं हे कम्प्लीट झालेलं आहे, तर आता हे सगळं व्यवस्थित जोडून ठेवते. एकच असाइनमेंट झालेलं आहे आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि दुपारी तरी मुले दोघे झोपलेली होती. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही मुले स्कूलला गेलेले आहेत आणि रात्री ऑलरेडी मी म्हणजे काल दोन वेळा मशीन लावलेली होती. एकदा फक्त स्वच्छ कपडे म्हणजे थोडेसे धूळ पडलेले असे बेडशीट असतात आणि टॉवेल असं एकदा स्वच्छ कपडे फक्त एकदा लावून घेतले होते. ते वाळ टाकलेले आहेत आणि दुसऱ्यांदा जे लावले होते ते आता काढून ठेवलेले आहेत. आणि आता बाकीचे जे कपडे आहेत तेसुद्धा आता मी मशीनला टाकत आहे. तर आता आणि जे हाताने धुवायचे असतात शक्यतो नवीन कपडे तरी मी सगळे हातानेच धुते, ते मी संध्याकाळी आता सगळं कामं ही बाकीचे आवरल्यानंतर संध्याकाळी धुईन. आणि तसंही आधीचे कपडे सगळी वाळल्यानंतरच ही नंतरची धुवावी लागतील. तर आता ही भाजी, तर सकाळी मुलांना मी सोडायला गेले होते, तर येतानाच सगळी भाजी आणली होती कारण पूर्ण म्हणजे काही शिल्लक नव्हती भाजी. तर कांदे बटाटे वगैरे सगळंच आणायचं होतं, तर सकाळी सकाळी लवकर चांगली भाजी मिळते तर तिथून आता मग मीच घेऊन आलेली आहे. तर आता ह्यासुद्धा बसून निवडाव्या लागतील. तर आता दुपारी ह्या कॅबेज बनवायचा आहे तर तो काढून घेते आधी. तर आता नंतरचं काम म्हणजे दळप. तर जसं मी सांगितलं की जाताना माझं जे गव्हाचं पीठ वगैरे होतं ते थोडंसं शिल्लक होतं, तर आता आज दळप आणावं लागेल. आणि त्यासाठी आता मी हे तांदूळ निवडत आहे. गव्हाचं पीठसुद्धा संपलेलं आहे, तांदळाचंसुद्धा आणायचं आहे. तर तांदूळ जो आहे मी दळण्यासाठी रेशनचा वापरते, तर त्यासाठी आणि डोशासाठी असं 3 ते 4 किलो मी रेशनचा तांदूळ आणलेलाच असते. तर आता ते त्यापैकी जितकं दळण्यासाठी लागणार आहे तितकं मी असं निवडून अशा प्रकारे स्वच्छ कपड्यामध्ये पुसून घेते. मी कधी तांदूळ धुत नाही. तर आता हे अशा प्रकारे स्वच्छ पुसून झाल्यानंतर हा तांदूळ दळून आणेन. आणि गहू तर मी तिथल्या तिथे म्हणजे डायरेक्ट दुकानातून घेऊन तिथून स्वच्छच असतो तो, तर तिथूनच तो डायरेक्टच दळून आणते. आणि माझं एक आहे की मी कोणतंही आटा कोणतंही पीठ रेडीमेड आणत नाही, तर ती मी प्रत्येक म्हणजे जितकं कमी लागत असेल तरीसुद्धा मी तो गिरणीतून दळूनच आणते. आणि आता काल जे शिल्लक राहिलं होतं एक असाइनमेंट, तर ते आता पूर्ण करत आहे. तर आता लवकरच आज बसलेली आहे असाइनमेंट करण्यासाठी कारण काल खूप उशीर झाला होता झोपायला, तर त्यासाठी आज लवकरच सुरुवात केलेली आहे म्हणजे वेळेत झोपता येईल. तुम्ही परत 2 वाजेपर्यंत उद्यासारखं काळच करू नका. मी पण नाही झोपले आज. तिरक झाला वाटतो. आणि आज आहे गणपतीचा 9वा दिवस, तर त्यामुळे 9व्या दिवशीसुद्धा बरेच लोक असे घरचा जो गणपती असतो तो विसर्जित करत असतात. आणि तीच त्याचीच आता गणपतीचीच मिरवणूक जी आहे ती घरासमोरून निघालेली आहे ती इथे तुम्हाला दिसत आहे.
आणि अशा प्रकारचे कोणते मिरवणूक बघायला मला तरी खूप आवडतं, तुम्हाला सुद्धा बऱ्याच जणींना ते आवडत असेल. तर चला आता अशा प्रकारे ह्या व्हिडिओचा एंड सुद्धा मी इथेच करत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जी घंटा असते त्याला दाबून ऑलला सेट करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड नाईट अँड बाय बाय.